एटीव्ही इंडियामध्ये आपले स्वागत आहे. चला पाहूयाच्या ठळकळामध्ये. शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. वन विभागाने तब्बल 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. चंद्रपूर भद्रावती येथील ताडोबा अंधारी बफर झोनच्या आयुध निर्माण परिसरातील व खापरी भागातील मल्हारी बाबा सोसायटीला लागून असलेल्या एका घरगुती राहत्या घराच्या विहिरीजवळ शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या बिबट जातीच्या वाघाने शिकारीवर झेप घेतात. तो विहिरीत पडल्याने एकच खळबळ माजली. ही घटना दिनांक 21 डिसेंबरला पहाटे घरमालकाच्या लक्षात आली. वन विभागाच्या जवळपास 6 ते 7 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्या बिबट्याला जिवंत काढण्यात वन विभागाला यश आले. मल्हारी बाबा सोसायटी व शहराच्या खापरी प्रभागातील इकबाल हसन बब्बू पठाण यांचे अंगणातील विहिरीत त्यांना जोर जोराचा पाण्याचा आवाज आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता ही बाब लक्षात आली. सुरुवातीला याची माहिती शेजारी असणाऱ्या काही लोकांनी दिली. त्यानंतर त्यांनी वन परिक्षेत्रातील अधिकारी यांना ही माहिती दिली असता त्यांची चमू पोलीस अधिकारी व चमू हे घटनास्थानी दाखल झाले. ही वार्ता हळूहळू वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांची एकच गर्दी केली होती. रात्रीच्या सुमारास इकबाल जवळ पाळीव कोंबड्या झाडावर असल्याने बिबट्याने सर्वप्रथम संरक्षण भिंतीवर उडी घेऊन तिथे बसलेल्या कोंबडीला फस्त केले. त्या क्षणी त्याच ठिकाणी संरक्षण भिंतीलगत असलेल्या विहिरीत त्याचा तोल गेल्याने तो बिबट्या विहिरीत कोसळला. या घटनेची माहिती लक्षात येताच वन परिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर, PRO सोन कुसरे, SF जगताप, रॅपिड पथक, मोबाईल पथक, दंगा नियंत्रण पथक, इको प्रोचे बंडू धोत्रे, ठाणेदार BD मडावी, परीक्षित उप अधीक्षक मांडवे, नायब तहसीलदार मधुकर काळे हे घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी PRO सोन कुसरे, बंडू धोत्रे यांच्या मार्गदर्शनात रिशिको ऑपरेशन करण्यात आले. विहिरीत नॉयलन दोरीचा झुला सोडून झुल्याच्या सहाय्याने त्या बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढण्यात यशस्वी ठरले. असलेल्या पिंजऱ्याच्या जेरबंद करण्यात आले. या प्रक्रियेला तब्बल 6 तासाचा कालावधी लागला. बिबट्या सर्वप्रथम चंद्रपूर येथील CCF कार्यालयात नेऊन त्यावर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती योग्य असल्यावरच त्याला सोडण्यात येईल असे वन परिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी सांगितले.